तुटील लोकांशी मतमतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन। नमस्कार, वसंत ऋतूचं आगमन झालंय। हळूहळू तापमानात वृद्धी होते, म्हणजेच उन्हाळ्याची चाहूल लागते। मधूनच कोकिळेची तान कानी पडते आणि लोकांच्या आवडीचा आंब्याचा मौसमही सुरू होत आहे। कुणी कडाक्याच्या थंडीपासून सुटका झाली म्हणून निश्वास सोडतंय, तर कुणी उकाड्याच्या चिंतेने आतापासूनच हैराण होतंय। अहो, अशाच आंबट गोड अनुभवांचं मिश्रण म्हणजेच तर आयुष्य। मी आशा करते की तुमच्या आयुष्यातलं वातावरण सुद्धा असंच वसंतासारखं आल्हाददायक असेल। काय रे भारत, असं का पाहतोस माझ्याकडे? वा 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 भारती, तू सुद्धा वसंत ऋतूच्या रंगी अगदी रंगून गेलीस म्हणकी। अगं, इतकी फिलॉसॉफिकल आणि काव्यमय सुरुवात। वा, नमस्कार करण्याची तुझी ही पद्धत काय मस्त आहे भारती। आता मला तुझ्या इतकं काव्यात्मक बोलता येत नाही, म्हणून माझा श्रोत्यांना फक्त नमस्कार बर का। स्वागत आणि नमस्कार तर झाला, आता उघडूया का आपला पेटारा? नक्की। तर मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा आम्ही हजर झालो आहोत, माहितीचा पेटारा भरून घेऊन आलो आहोत। भारती, अलीकडेच 4 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका झाल्या आहेत। हो, अगदी बरोबर बोललास भारत। त्रिपुरा, मिझोरम, नागालँड आणि मेघालयात पुढच्या 5 वर्षांसाठी लोकांनी आपलं सरकार निवडलंय। या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान सर्व्हिस वोटर यांच्या मतमोजणी बद्दल तू पाहिलं आणि ऐकलं असशीलच। अगदी बरोबर बोललास भारत। संपूर्ण देशाचे डोळे निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते। कोणतीही निवडणूक असू देत, निवडणूक आयोगाची टीम सर्वात आधी सर्व्हिस वोटरच्या मतांची मोजणी करते। इस मुल्क की ताबीर में तेरा खून भी है, तेरी कुर्बानियां भी। याद रखना के मुल्क ये महफूज है क्योंकि तू है। इस मुल्क का जर्रा जर्रा कर्जदार है तेरा, तेरे खून की हर एक बूंद से तूने इसे संवारा। तेरे मुल्क को हर दम तेरा साथ है जरूरी, तेरी आवाज भी जरूरी, तेरा वोट भी जरूरी, तेरी आवाज भी जरूरी, तेरा वोट भी जरूरी। पण हे सर्व्हिस वोटर म्हणजे नक्की कोण बरं? मला माहितीये, हा फक्त तुझा प्रश्न नाहीये, पण एपिसोड 12 म्हणजेच पोस्टल बॅलेट फॅसिलिटीवर जो आधारित एपिसोड होता, त्याच्या उत्तरादाखल आम्हाला हा प्रश्न मिळाला आणि त्यासाठीच त्या पुढची माहिती देण्याचा हा प्रपंच, फक्त श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित। श्रोते हो, मतदाता जंक्शनचा 12 भाग तुम्ही पुन्हा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर किंवा युट्यूबवर सुद्धा ऐकू शकता। हो, आम्हा सर्वांसाठी ही माहिती आवश्यक आहे, पण जिथे आम्ही अडखळतो तिथे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येतात आपले निवडणूक नाना। घ्या, नाव घेतलं आणि निवडणूक नाना इथे हजर। नमस्कार निवडणूक नाना। नमस्कार नमस्कार, काय काय झालं काय मित्रांनो? अरे, पण आधी हे सांगा की आज कल्पना कुठे राहिली? कल्पना कुठेही राहिली नाही, ती सांगून गेली आहे काही कामानिमित्त बाहेर जाते, थोड्या वेळाने येईल। तोवर मला एक सांगा, आत्ता कुठल्या विषयावर तुम्ही अडकला आहात? अहो नाना, आम्ही सर्व्हिस वोटर यांच्या बाबतीत चर्चा करत होतो। हे सर्व्हिस वोटर म्हणजे नक्की कोण हो नाना, म्हणजे त्यांची नक्की काय भूमिका असते? आणखी एक गोष्ट नाना, कित्येक वर्ष देशामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत निवडणुका होत आल्या, पण बऱ्याच अंशी लोकांना सर्व्हिस वोटर बद्दल फार माहिती नाहीये असं दिसतं। ठीक आहे, चला तर मग आज आपण सर्व्हिस वोटर यांच्या बद्दल चर्चा करूया। जिस देश को महफूज रखा तूने, उसको सवारना भी है तुझको। वतन की मिट्टी पुकारती है, तुझसे अपना हक वो मांगती है। भविष्य इस मुल्क का अब तेरे हाथों में है, तकदीर अब तेरे मुल्क की बस तेरे इरादों में है। तेरे मुल्क को हर दम तेरा साथ है जरूरी, तेरी आवाज़।
निवडणूक नाना, आमचे ज्ञान चक्षु थोडे फार उघडलेत, पण जरा नीट समजावून सांगा ना। अरे असं नाही, आपण सर्वांनी सर्व्हिस वोटरचं नाव तर ऐकलेलंच आहे, फक्त मी त्याकडे तुमचं लक्ष वेधतोय। हे बघा, आपल्या देशात निवडणुकीसाठी एक कायदा आहे, ज्याला आपण सर्व लोकप्रतिनिधित्व अधिनियम या नावाने ओळखतो। 1950 मध्ये हा कायदा बनवला गेला। या कायद्याअंतर्गत सर्व्हिस वोटर म्हणजेच सेवा मतदार निश्चित केले जातात। अच्छा, मग ह्या कायद्याच्या अंतर्गत कोण आहेत सर्व्हिस वोटर म्हणजेच सेवा मतदार? आपल्या देशाच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 सेक्शन 20 त्याच्या सबसेक्शन 8 मध्ये चार प्रकारच्या सेवा मतदारांसाठी तरतूद केली गेली आहे। हे तर अजूनच क्लिष्ट झाले ना, तुम्ही जरा सोप्या भाषेत आणि जरा लवकर सांगा ना। सांगतो, या कायद्याच्या अंतर्गत देशाच्या सशस्त्र दलांमध्ये जी लोक काम करतात ते सेवा मतदार असू शकतात, आणि त्याचबरोबर ज्या दलांच्या सदस्यांवर सेवा अधिनियम 1950 उपबंध लागू होतात त्यांना ते देखील सेवा मतदार असू शकतात, आणि त्याचबरोबर ज्या दलांच्या सदस्यांवर सेवा अधिनियम 1950 उपबंध लागू होतात ते देखील सेवा मतदार असू शकतात। नाना, तुम्ही तर सांगितलं की चार श्रेणी मधले लोक सर्व्हिस वोटर असू शकतात, मग उरलेले दोन कोण आहेत? जरा धीर धर ना भारत। अरे सेवा मतदार आपण त्याला सुद्धा म्हणू शकतो जो कोणत्याही राज्याच्या सशस्त्र पोलीस दलामध्ये काम करत असतो, पण त्याचं कार्यक्षेत्र त्या राज्याच्या बाहेर असतं। पण मग नाना, असं बघायला गेलं तर देशाच्या बाहेर सुद्धा खूप लोक नोकरी करतात। उत्तम प्रश्न विचारलास भारती। भारत सरकारच्या सेवेमध्ये असलेले पण देशाच्या बाहेर कार्यरत असलेले कर्मचारी सुद्धा सर्व्हिस मतदार असू शकतात। सर्व्हिस मतदारांसाठी सुद्धा नोंदणीकरण असतं का नाना? भारती सांगतो जरा धीर धर। लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अंतर्गत सेवा मतदार बनण्यासाठी पात्र असणारी व्यक्ती आपल्या मूळ स्थानावर सर्व्हिस रूपामध्ये नामांकित असू शकते। तसं बघायला गेलं तर ती व्यक्ती जिथे कार्यरत आहे तिथे सुद्धा एक सामान्य मतदाराच्या स्वरूपात स्वतःला नामांकित करू शकते। अरे नाना, ही तर खूपच रोचक माहिती आहे। जरा थांबा नाना, सर्व्हिस वोटर होण्यासाठी काहीतरी औपचारिकता सुद्धा असेलच ना? अगदी बरोबर। सेवा मतदार म्हणून नामांकनासाठी विविध श्रेणीमधल्या सेवा मतदारांना अर्ज करण्यासाठी विविध अर्ज किंवा वेगवेगळे फॉर्म्स आहेत। जसे की? जसं सशस्त्र दलातल्या सदस्यांसाठी फॉर्म 2, तर राज्य सशस्त्र दलातले पोलीस जे राज्याच्या बाहेर कार्यरत असतील त्यांना फॉर्म 2A भरावा लागतो, आणि भारताच्या बाहेर कार्यरत असणाऱ्या भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना सेवा मतदार बनण्यासाठी फॉर्म 3 भरावा लागतो। सध्याच्या नियमानुसार कोणकोणत्या दलातले सदस्य सेवा मतदार बनू शकतात नाना? सांगतो, तिन्ही दलांच्या सदस्यांसोबत सीमा रस्ते संघटना, सीमा सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दलाचे कर्मचारी आणि अधिकारी हे सेवा मतदार बनू शकतात। हे तर आम्हाला माहितच नव्हतं नाना, काय भारी माहिती दिली ता तुम्ही। यासाठीच तर नानांना आम्ही सर्वजण एन्सायक्लोपीडिया असंच म्हणतो। तर नाना, आता हे सांगा की सेवा मतदार म्हणजेच सर्व्हिस वोटर बनण्याची प्रक्रिया काय आहे? खरं तर निवडणूक आयोगाकडून सेवा मतदारांच्या नामावलीच्या पुनर्निरीक्षणासाठी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि विदेश मंत्रालयाला कार्यक्रम पाठवला जातो। सेवा मतदार बनण्यासाठी योग्य व्यक्ती आवश्यक असलेल्या निर्धारित फॉर्मच्या 2 प्रती भरून रेकॉर्ड कार्यालयाचे प्रभारी अधिकारी किंवा विदेश मंत्रालयामध्ये नोडल प्राधिकरणाला सुपूर्द करतात। याबद्दल आणखी काय माहिती आहे नाना? सांगतो, अर्ज करताना निर्धारित फॉर्ममध्ये त्या व्यक्तीने अन्य कोणत्याही निवडणूक क्षेत्रात सामान्य मतदाराच्या स्वरूपामध्ये नामांकन केलेलं नाही ही घोषणा करणं सुद्धा आवश्यक असतं। अच्छा बरं, मग नाना? त्यानंतर निर्धारित अधिकारी फॉर्म आणि घोषणेची पडताळणी करून ती योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच फॉर्मवर सही करून संबंधित राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवून देतात। त्यानंतर ते फॉर्म संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवले जातात, जे नामावलीमध्ये नाव नोंदणी करतात। तर ही आहे संपूर्ण प्रक्रिया। मित्रांनो, आता तरी सर्व समजलं ना तुम्हाला? नाना, आता हे पण सांगा, नोंदणी झाल्यानंतर मतदान कसं होतं?
अरे वा, आपल्या कल्पनाने काय योग्य वेळी एंट्री घेतली आहे. कल्पनानं प्रश्न तर ऐकलेलाच आहे. काय कल्पना? हो नाना, पण आधी तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. तर आता आपल्या शंकेचं निरसन चुटकेसरशी होईल. अशा सेवा मतदारांसाठी भारताच्या निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीमध्ये पोस्टल बॅलेट सारख्या डाक मतपत्राची व्यवस्था केली गेली आहे. बॅलेट पेपर इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं आणि त्याचा उपयोग करण्यासाठी पोस्टाद्वारे एक खास कोड दिला जातो. ATMच्या सोबत एक पिनवाला लिफाफा दिला जातो ना, अगदी त्याप्रमाणे त्या कोडच्या मदतीने सेवा मतदार आपला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेला बॅलेट डाउनलोड करून घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावावर मोहोर उठवून आपल्या रिटर्निंग ऑफिसरकडे परत पाठवू शकतात. पण मतमोजणीच्या वेळी ती मतपत्रिका योग्य आहे की नाही हे कसं कळतं? त्यासाठी प्रत्येक मतपत्रिकेवर एक QR कोड असतो. मतमोजणीच्या आधी प्रत्येक QR कोड चेक केला जातो आणि त्याची खात्री पटल्यानंतरच त्यामध्ये दिलेलं मत मतमोजणीसाठी ग्राह्य धरलं जातं. म्हणजेच ड्युटीवर असलेले आपले सेवा मतदार आपलं काम करता करता देखील मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. हो नक्कीच. निवडणूक आयोगाचं पूर्ण लक्ष पारदर्शी, निष्पक्ष, सरळ, सहज आणि सर्व समावेशी निवडणुका करण्याकडे लागलेलं असतं. भारती, एक गोष्ट तर राहूनच गेली की. कोणती रे? मागच्या भागामध्ये विचारला गेलेला प्रश्न आणि भाग्यवान विजेत्याची घोषणा आणि त्याच सोबत या भागातला प्रश्न. मागच्या वेळी आपण काय प्रश्न विचारला होता बरं? प्रश्न होता IEVP याचं पूर्ण नाव म्हणजेच फुल फॉर्म काय आहे आणि याचं योग्य उत्तर आहे इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिट प्रोग्राम. आता विजेत्याचं नाव सांगण्याआधी तुम्हा सर्वांसाठी एक गोष्ट. आम्हाला खूप सारे श्रोते आपली उत्तरं पाठवतात ज्यामध्ये बहुतांश उत्तरं बरोबर सुद्धा असतात, पण एक गोष्ट जिचा आग्रह करणार आहोत आणि जी आम्ही पुन्हा पुन्हा सांगत असतो ते म्हणजे काही उत्तरांमध्ये उत्तरं पाठवणाऱ्याचं नाव योग्य पद्धतीने लिहिलेलं नसतं, तर काहींनी आपला पूर्ण पत्ता दिलेला नसतो. हो खरंय, आणि त्यामुळेच त्यांचं नाव लॉटरीमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे यावेळेस उत्तर पाठवताना आपलं संपूर्ण नाव आणि आपला पूर्ण पत्ता योग्य प्रकारे लिहून आम्हाला पाठवा. अगदी बरोबर बोललीस भारती. आणि आता वेळ झाली आहे विजेत्याच्या नावाची घोषणा करण्याची. आणि भाग्यवान विजेते आहेत दबारकुल जगतसिंगपूर ओडिशा येथील तपस्विनी मोहंती. निवडणूक आयोगाच्या सौजन्याने तुमचं बक्षीस तुम्ही दिलेल्या पत्त्यावर लवकरच पोहोचवलं जाईल. आणि आता वेळ झाली आहे या भागाच्या प्रश्नाची. आणि आजचा प्रश्न आहे कोणत्या अधिनियमाच्या सेक्शन 20 च्या सब सेक्शन 8 मध्ये सेवा मतदारांसाठी तरतूद केली गेली आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. कोणत्या अधिनियमाच्या सेक्शन 20 च्या सब सेक्शन 8 मध्ये सेवा मतदारांसाठी तरतूद केली गेली आहे? तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला येत्या सोमवारपर्यंत व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9999031950 9999031950. आता मतदाता जंक्शनवर तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. पुन्हा भेटूया निवडणुकीशी संबंधित अशाच एका नवीन आणि रोचक विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. सुटील लोक लोकांशी मतमतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम. लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन. बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन.